पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात आंदोलनाची शक्यता असल्यानं पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. पोलिसांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या 5 ते 6 पदाधिकाऱ्यांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे. कांद्याच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. असं असल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलीस खबरदारी घेत आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. याच्या आधीच आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याचं आपण बघतोय. ठाकरे गटाचे 6 पदाधिकारी स्थानबद्ध करण्यात आलेले आहेत. अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून. अभिजित, आपण बघतोय पोलिसांनी मोठी कारवाई केली, या कारवाई मागचं कारण काय? उद्या खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होते आहे आणि विशेष म्हणजे कांद्या पट्ट्यामध्ये ही सभा होते आहे, कारण नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघासाठी ही सभा पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या समोरच्या मैदानामध्ये ही सभा पार पडणार आहे. आणि आपण जर बघितलं तर मागच्या काळामध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज होते, मोठ्या प्रमाणात रोष सरकार विरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला होता. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्या परिसरामध्ये असलेले काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत, ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते आज त्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यांनी आपला विरोध काहीसा त्या ठिकाणी प्रकट केलेला होता. आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी धन्यवाद या सर्व माहितीसाठी.